चाणक्य मंडल परिवार खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एम पी एस सी शेवटची प्रवेश परीक्षा दिनांक जुलै रोजी चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेस डब्ल्यू डब्ल्यू जी वर उपलब्ध आहे करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार आपला हा कार्यक्रम आवर्जून लक्षात ठेवून ठरलेल्या वारी ऐकणाऱ्या सर्व माता पिता भगिनी आणि मित्रमैत्रिणी करिअर घडवताना या मालिकेमध्ये आपण आता स्पर्धा परीक्षांच्या करिअरचं एक क्षेत्र समजावून घेतो आणि ते समजावून घेताना मला स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं आहे तर मी आत्तापासून काय करू हा मुद्दा समजावून घेतो याच्या आधीच्या कार्यक्रमाला एक नाव द्यायचं झालं तर ते आत्तापासून काय करू भाग एक असं नाव आहे म्हणून आज मी तुमच्याशी जो संवाद करतोय त्याचं नाव आत्तापासून काय करू भाग दोन या आत्तापासून काय करू भाग दोन मध्ये मी तुमच्याशी काही अतिशय प्रॅक्टिकल टिप्स बोलणार आहे मला स्पर्धा परीक्षा कधीतरी पुढे द्यायची आहे त्याच्यासाठी आत्तापासून काय करू कधीतरी पुढे द्यायची याचाही अर्थ आहे की जे लगेचचं येणारं वर्ष आहे म्हणजे आता उदाहरणार्थ आत्ता तुमच्याशी मी बोलताना वीसशे चौदा तर मी काय वीसशे चौदामध्ये स्पर्धा परीक्षेला एलिजिबल अर्हता प्राप्त नाही किंवा माझ्या काही करिअर नियोजनाच्या कारणांमुळे वीसशे चौदाची पूर्वपरीक्षा देणं माझ्या मनात नाही देणारे वीसशे पंधरा सोळा सतरा असं काही पुढे पण त्यासाठी मी आत्तापासून माझी माझ्या व्यक्तिमत्वाची करिअरची तयारी पायाभरणी आत्तापासून काय करू याचा आता आज या काही प्रॅक्टिकल टिप्स त्यातला पहिला मुद्दा तुमच्या आवडीच्या विषयांमध्ये पदवी घ्या म्हणजे नियमित कोणत्या तरी विद्यापीठात आपल्याला पदवी घ्यायचीच आहे तर पुढे स्पर्धा परीक्षा द्यायची तर त्या दृष्टीने कोणती पदवी घेऊ याचं मूळ सूत्र एकदम सिम्पल आहे ते म्हणजे तुमच्या आवडीचा जो विषयाचा अभ्यास करायला तुम्हाला मजा येईल अशी ब्रँच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राबद्दल हा एक फार मोठा गैरसमज आहे की स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर कोणतीतरी विशिष्ट डिग्री पाहिजे पूर्वी अशी समजत होती की ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यांना आर्ट्सची डिग्री असेल तर फायदा आहे कारण लोकांना असं वाटायचं की स्पर्धा परीक्षा कोणती असली तरी तिच्यामध्ये भारताचा प्राचीन मध्ययुगीन आधुनिक इतिहास आहे भारताची राज्य घटना आणि राज्य पद्धती आहे भारताची आणि जगाची अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्र भारत आणि जगाचा भूगोल आहे आता हे सगळे विषय आर्ट्सचे होतात पण ही समजूत चुकीची आहे याउलट आता अलीकडे असं दिसून येतं आहे की फार मोठ्या प्रमाणावर इंजिनियर्स आणि डॉक्टर्स या क्षेत्राकडे वळत आहेत आणि यश मिळवत आहेत उदाहरणार्थ चालू वर्षी संपूर्ण देशात यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये जे पहिले वीस जण आहेत यातले अठरा इंजिनियर्स आहेत त्यामुळे अलीकडे काही जणं म्हणतात की स्पर्धा परीक्षा जरी पुढे द्यायची असेल तरी आधी दहावीनंतर सायन्स बारावीला पी सी एम इंजिनिअरिंग कर आणि मग कोणती ब्रँच असं करून तू स्पर्धा परीक्षा जवळ हे पण बंधनकारक नाही आहे तेव्हा पुढे कधीतरी स्पर्धा परीक्षा द्यायचे तर आत्तापासून काय करू तुझ्या आवडत्या विषयामध्ये पदवी घे दुसरा माझा मुद्दा आहे की एकदा त्या तुझ्या आवडत्या ज्या विषयात पदवी घ्यायची म्हणशील तो अभ्यास उत्तम कर आणि जर तो मार्कांच्या भाषेत जरी मोजायचा झाला तरी स्पर्धा स्वतःशी कर हा मुद्दा मित्रो महत्वाचा आहे तुम्हाला मी किंवा या क्षेत्रातलं कळणारा कोणीही तुम्हाला अमुक इतके टक्केच तुम्ही मिळवायला पाहिजेल असं नाही म्हणतोय किंवा तुम्ही वर्गात कॉलेजात किंवा विद्यापीठामध्ये पहिले आले पाहिजेत गोल्ड मेडल मिळवलं पाहिजेल अजिबात म्हणत नाही होता पण मी जे म्हणतो आहे त्या सूत्राचा अर्थ आहे डू युअर बेस्ट म्हणजे स्पर्धा स्वतःशी करा दुसऱ्याशी नाही त्याला किती टक्के मिळतात तिला किती मिळतात ते मिळतात त्याला मिळू द्यात आणि त्याचं अभिनंदन करा त्यासाठी आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दलचा मत्सर नको आणि स्वतःबद्दलचा न्यूनगंडही नको हवं आहे ते स्वतःकडे बघणं आणि स्वतःशी स्पर्धा करणं तेव्हा मी सुचवतो ते सूत्र आहे डू युअर बेस्ट खरोखर आत्ता जर मी चाळीस टक्के मिळवणारा मुलगा असेल तर मी माझ्यापाशी ठरवलं पाहिजे की मी पन्नास मिळवीन ते पन्नास मिळायला लागतील ला मग म्हणा आता पंचावन्न मिळवीन मग साठ मिळवीन ज्याला ऐंशी मिळत आहेत त्यांनी म्हणावं पंच्याऐंशी पण स्वतःशी स्पर्धा इथे मी मला कळलेलं नितांत मोलाचं सूत्र सांगतोय तुम्हाला कीप डुईंग युअर बेस्ट पण एवढ्यावर आपलं काम संपत नाही कीप इम्प्रुव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट हे दोन मिळून सूत्र आहे कीप डुईंग युअर बेस्ट अँड कीप इम्प्रुव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट त्या अभ्यासाच्या भाषेतलं असेल शरीराच्या फिटनेसच्या भाषेतलं असेल मनाच्या शक्तीच्या भाषेतलं असेल पण जी पदवी जे कॉलेज त्यातलं जे शिकताय आपला परफॉर्मन्स सतत सुधारत वाढत ठेवा त्याच्या पुढचं सूत्र आहे की जी पदवी घेतात तिचं स्पर्धा परीक्षांची नातं काय आहे ते समजावून घेऊन विषयांची निवड करा आर्ट्स सायन्स कॉमर्स असो मेडिकल इंजिनिअरिंग असो त्यामध्ये आपल्याला काही विषय निवडायचे असतात तर ते निवडताना हे लक्षात घ्या की असे विषय की ज्यांचा पुढे स्पर्धा परीक्षांना उपयोग आहे आणि ते तुमच्या आवडीचे विषय असं कॉम्बिनेशन मिळून पदवीच्या काळातले विषय निवडा त्याच्यापुढे मी सर्वांनाच सध्या हे सुचवतो की एखाद्या नियमित विद्यापीठामध्ये एखादी पदवी घेत असतानाच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशी एखाद्या मुक्त विद्यापीठाची समांतर पदवी त्याच वेळी घ्या उदाहरणार्थ तुम्हाला जर यू पी एस सी इंग्लिशमधनं द्यायची असेल तर समजा तुम्ही पुणे विद्यापीठाच्या एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही एखादी डिग्री घेताय ती कोणती असेल बीए, बी ए बी कॉम बी बी एस सी किंवा बीई एम बी बी एस वगैरे कुठलीही असेल तर ती घेतानाच इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही भारत सरकारची अधिकृत कायदेशीरित्या स्थापन झालेली अखिल भारतीय युनिव्हर्सिटी आहे ते मुक्त विद्यापीठ आहे यांची कमालीची लवचिक कार्यपद्धती असते त्यामुळे आपल्या आवडत्या विषयांचं पॅकेज तयार करता येतं त्याला नाव नोंदवता येतं त्यानंतर तुम्हाला अभ्यास साहित्य मिळतं करायचा तो अभ्यास वाचन स्वतः करायचं आहे काही निवडक संपर्क सत्र असतात की जिथे त्या क्षेत्रातल्या जाणकार फॅकल्टीशी प्रश्नोत्तर आहेत वर्षात दोनदा परीक्षा होते तुम्हाला चॉईस आहे की कोणते पेपर केव्हा द्यायचे अशी एक विलक्षण माझ्या मते काळाला सुसंगत असलेली ही पद्धती आहे तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा पुढे इंग्लिश मिडियमधनं द्यायची असेल तर माझी सूचना आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीची पदवी समांतर घ्या तुम्हाला जर मराठी माध्यमातनं द्यायची असेल तर महाराष्ट्र शासनाचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाय सी एम ओ यू ते नाशिकला हेडक्वार्टर पण त्याची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि कोर्सेस मुख्यतः मराठी वाय सी एम ओच्या इंग्लिशमधनं पण चालतात आणि त्याची पदवी घेतली तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी जो अभ्यास करायचा आहे त्याच अभ्यासामध्ये ऑटोमॅटिकली ही पदवी मिळून जाणार याचं वर्णन इंग्लिशमध्ये आहे अनदर फिदर इन युअर कॅप तुमच्या मुकुटामध्ये आणखी एक तुरा खोवला जाणार आहे त्यातही विशेषतः गेल्या तीन वर्षात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त मुळी चाणक्य मंडलचं काम चालतं तर विद्यापीठाने यूजीसीच्या मान्यतेने खास स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं जे चाणक्य मंडलमध्ये मा मार्गदर्शन होतं त्यालाच बी ए आणि एम ए लोकसेवा असा अधिकृत पदवीची मान्यता दिलेली आहे याचा अर्थ आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाच पदवी घ्या आणि पदवी घेतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करा आणि हे सगळं नान्य एखाद्या नियमित विद्यापीठामध्ये पदवी घेत असतानाच करता येतं खरं म्हणजे हे नाव आहे विन विन सिच्युएशन ह्या कल्पनेचं आपल्या जीवनाची विन विन सिच्युएशन की कसंही झालं तरी तुम्ही यू विन म्हणून मग ज्याचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला उपयोग आहे अशी एखाद्या मुक्त विद्यापीठाची पदवी पण समानांतरच मिळवा त्याच्या पुढचा माझा मुद्दा आहे एकूण स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय सामान्य अध्ययन जनरल स्टडीज आणि त्या सामान्य अध्ययनमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे प्रचलित घडामोडी त्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधल्या आणि त्या महाराष्ट्र भारत आणि जगाच्या पातळीच्या तर याचा अर्थ आहे की तुमचं प्रचलित घडामोडींचं ज्ञान सखोल आणि अद्ययावत पाहिजे ते कसं मिळवायचं एकदम सोपी गोष्ट म्हणजे नियमित वृत्तपत्र वाचन पाहिजे आणि ते कुठलं तरी एखाद दुसरं वाचलं असं नाही प्रत्येक वृत्तपत्राचा म्हणून घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो आपण जर आपलं वाचन एखाद्या किंवा दोनच वृत्तपत्रांपुरतं ठेवलं तर आपल्याला पण कळणार नाही की हळूहळू आपले दृष्टिकोन आपोआपच त्या वृत्तपत्रासारखे होतात आम्हाला लक्षातच येत नाही की विशिष्ट एखाद्या घटनेकडे बघण्याची बुवा अनेक सुद्धा दृष्टिकोन आहेत ज्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्याचं काम आहे असे सगळे दृष्टिकोन समजावून घे आणि म स्वतंत्र बुद्धीनी तू तुझा विचार करून तुझा निष्कर्ष काळ त्यामुळे चतुरस्त्र निदान चार वृत्तपत्र की ज्यातली निदान दोन इंग्लिश आहेत असं नियमित वृत्तपत्रांचं वाचन पाहिजे नियमितपणे प्रचलित घडामोडींना वाहिलेली काही नियतकालिका आहेत तर त्यांचं आपलं वाचन नियमित पाहिजे आणि आता तशा टी व्हीवर अनेक वृत्तवाहिन्या आहेत त्यांचे काही महत्त्वाचे कार्यक्रम किंवा सतत घडणाऱ्या प्रचलित घडामोडी काय आहेत इकडे आपलं लक्ष असायला पाहिजे तर हे सगळं मिळून झालं प्रचलित घडामोडींबद्दल असाच सामान्य अध्ययन विषयाचे इतर आणखी पाच घटक आहेत ते मागच्या एका कार्यक्रमात मी तुम्हाला सांगितलेत ते खूप चतुरस्त्र आहेत म्हणजे तुमची पदवी काही असली तरी तुम्हाला भारताचा इतिहास भारताचा आणि जगाचा भूगोल भारताची अर्थव्यवस्था त्यामुळे सगळ्या जगाची अर्थव्यवस्था भारताची राज्य घटना आणि राज्यपद्धती पण त्याचा अर्थ आहे की सगळ्या जगातल्या निदान लोकशाही आणि प्रजासत्ताक देशांच्या लिखित किंवा न लिहिलेल्या राज्यघटनांचा तुमचा उत्तम अभ्यास असावाच लागणार आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान ह्याचा असावाच लागणार आहे मग तुमच्या पदवीनुसार तुम्हाला लक्षात येईल की या विविध विषयांमधले काही विषय तुम्हाला सोपे जाणार आहेत पण काही अवघड जाणार आहेत तुम्ही जर आर्ट्सला असाल तर तुम्हाला तो विज्ञान तंत्रज्ञान भाग अवघड जाणार आहे तुम्ही जर इंजिनियर डॉक्टर असाल तर तुम्हाला हा सगळा भारताचा इतिहास राज्यघटना थोडक्यात तुमची पदवी लक्षात घेऊन ही सामान्य अध्ययन विषयाच्या दृष्टीनेचा अभ्यास आणि तयारी वाचन आत्तापासून त्याच्याविषयीचं सुरू करा त्याच्या पुढचा माझा मुद्दा आहे विशेषतः यू पी एस सी द्यायची असेल तर अजून तरी एक ऑप्शनल विषय घ्यावा लागतो पूर्वी दोन होते चालू वर्षीपासून हा बदल झाला आहे तर जेवढ्या लवकर ठरवू शकाल की आपला ऑप्शनल कोणता तेवढ्या लवकर मग त्या ऑप्शनलचा अभ्यास सुरू करा मागे झालेल्या एका मुद्द्याशी याची लिंक सांगतो आहे तुम्हाला मी जेवढ्या लवकर तुम्ही ऑप्शनल ठरवाल तर मग विद्यापीठाची पदवी घेतानाच त्या ऑप्शनलचा विचार करून तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा विद्यापीठाच्या पदवीकरताचा विषय ठरवता येईल तर तो अधिकृत जे नेहमीचं विद्यापीठ आहे ते तरी किंवा तुम्ही जर ठरवलं की अन्य मुक्त विद्यापीठामधनं घ्यायची पदवी तर जो तुमचा ऑप्शनल विषय ऐच्छिक त्याच्यामधली पदवी घेतली पुन्हा ती जीवनाची विन विन सिच्युएशन तयार झाली तर ऑप्शनल विषयाचाही अभ्यास आत्तापासून चालू करा त्याच्यापुढच्या अर्थात माझा मुद्दा आहे वाचन प्रचंड पाहिजे यातल्या प्रत्येक गोष्टींवर मी स्वतंत्रपणे सत्र पण घेतो पण आपलं खूप चतुरस्त्र खूप सखोल जीवनाच्या अनेक अंगांचं असं आपलं सातत्याने वाचन भरपूर असायला पाहिजे माझं तर विद्यार्थ्यांना शक्यतो सांगणं असतं की श्वासा इतकं सहज आणि श्वासा इतकं कायम असं आपलं काही ना काहीतरी वाचन चालू पाहिजेच आपल्याकरता हे साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दोन ओळींमध्ये फार छान सांगून ठेवलं आहे ते म्हणजे दिसा माझी काहीतरी ते लिहावे म्हणजे या अभ्यासाच्या नोट्स असतील त्या दिवशीचं वाचन केलं त्याचं काही असेल तास असतील दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असं आपलं वाचन चतुरस्त्र पाहिजे त्याच्या पुढचा माझा मुद्दा आहे कोणतं तरी एक व्यावसायिक कौशल्य म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एका क्षेत्रातली तज्ज्ञता कुठलं तरी एक स्किल की ज्याचा शासनात शासनाच्या बाहेर आयुष्यभर तुमच्या प्रोफेशनमध्ये उपयोग असायला पाहिजे असं कोणतं तरी एक कौशल्य हे तुम्ही शिकून अंगी बाणवलं पाहिजे त्याचा आता ते कोणतं कौशल्य हे ज्याने त्याने आपापलं व्यक्तिमत्व लक्षात घेऊनचं ठरवावं आणि मित्र आजच्या कार्यक्रमापुरतं शेवटचं तर पर्यायी करिअरचा तुमचा विचार पाहिजे शेवटी स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा परीक्षा आहे आणि खरोखर देशभर किंवा महाराष्ट्रात काही लाख जण तयारी करतात तेव्हा सातशे आठशे नऊशे जास्तीत जास्त एक हजार जण निवडले जाणार आहेत मी ज्याला जीवनाची विन विन सिच्युएशन म्हणतो ती म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारीच करताना असं काही स्वतःला घडवायचं आहे की कोणत्या तरी एका पर्यायी करिअर करता सुद्धा आपण सज्ज झालो याचा अर्थ आहे मी अभ्यास केला स्पर्धा परीक्षा क्लिअर झाली मी जिंकलो नाही झालो तरी मी स्वतःला असं काही घडवलेलं आहे की मी जिंकलोच तर ही आपली जिंकण्याची साधना चालू ठेवत पुढचे मुद्दे समजावून घ्यायला पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी त्यावेळेपर्यंत आणि कायम तुम्हाला शुभेच्छाच आहेत स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार या वर्षी यावर्षी युपीएससीत पस्तीसहून अधिक तर एमपीएससीत दीडशेहून अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एमपीएससी यूपीएससी शेवटची प्रवेश परीक्षा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म डब्ल्यू 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 डॉट चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार